नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण चर्चा करतोय आता 10वी गणित भाग 1 वरचं दुसरं प्रकरण ज्याचं नाव आहे वर्ग समीकरणे. यामधला सराव संच 2.6 मित्रांनो आज आपण बघणार आहोत. 2.6 मधली आपण मागच्या व्हिडिओमध्ये पहिलं, दुसरं, तिसरं, चौथं, पाचवं ही पाच गणितं मित्रांनो आपण कालच्या लेक्चरमध्ये बघितलेली आहेत. जर ही गणितं तुम्ही नसेल बघितली, हा लेक्चर जर तुम्ही मागचा बघितला नसेल तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी मागच्या लेक्चरची लिंक तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. त्याचबरोबर 2.1, 2.2 पासून 2.4-5 पर्यंतच्या सगळ्या सराव संचाच्या लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये तुमच्यासोबत शेअर केलेले आहे. आणि त्याचबरोबर आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्ही सेमी इंग्लिशला असाल किंवा इंग्लिश मिडियमला असाल तर टेन्शन घेऊ नका. इंग्लिश मिडियम आणि सेमी इंग्लिशच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा आपण व्हिडिओ बनवल्यात, त्याच्या लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये तुमच्यासोबत मी शेअर केलेल्या आहेत. तर बघा मित्रांनो, पुढच्या एक्झाम्पलकडे जाऊयात. हे जे काही गणित आहे आपल्याला थोडंसं जरा मोठं वाटतंय, पण टेन्शन घ्यायचं नाही मित्रांनो. प्रत्येक गणित आपल्याला नीट समजून घ्यायचं आहे. इथं दिलंय, मिस्टर कासम यांचा मातीची भांडी बनवण्याचा कुटीर उद्योग आहे. मिस्टर कासम आहेत, त्यांचा मातीची भांडी बनवण्याचा उद्योग आहे, काम करतात ते. बरं, ते दररोज ठराविक संख्ये एवढी भांडी तयार करतात. रोज ते ठराविक काहीतरी कितीतरी भांडी करतात, किती भांडी तयार करतात आपल्याला माहिती नाही. एक ठराविक संख्ये एवढी भांडी तयार करतात. प्रत्येक भांड्याचं निर्मिती मूल्य तयार केलेल्या भांड्याच्या संख्येची 10 पट अधिक 40 असते. जर एका दिवसातील भांड्याचे निर्मिती मूल्य 600 रुपये असेल तर प्रत्येक भांड्याचे निर्मिती मूल्य व एका दिवसात बनवलेल्या भांड्यांची संख्या, अरे बापरे, म्हणजे डोक्याच्या वरूनच विषय. म्हणजे नेमका मुद्दा काय आहे ते समजलं नसणार, माहिती आहे मला, टेन्शन घेऊ नका. आपण काय करू, ज्यावेळेस मोठं गणित असं काहीतरी विचारलं गेलेलं असतं त्यावेळेस टप्प्याटप्प्याने वाचायचं, एक एक शब्द वाचून पुढे जायचं. बघा, कासम यांचा मातीची भांडी बनवण्याचा उद्योग आहे, ते दररोज ठराविक संख्ये एवढी भांडी तयार करतात. आता दररोज किती भांडी तयार करतात आपल्याला माहिती आहे का? नाही. मग आपण या ठिकाणी आपण लिहूयात की बनवलेल्या भांड्यांची संख्या एका दिवसात किती भांडी बनवतात ते आपण काढू. दिवसात 7 बनवलेल्या भांड्यांची संख्या आपण एक मानू. चला, भांड्यांची संख्या एक्स मानू. समजा बाबा हे जे आहेत ना मिस्टर कासम, ते दररोज एक्स एवढी भांडी तयार करतात. ठीक आहे, एक्स एवढी भांडी बाबा ते तयार करत आहेत. ओके, झालं. आता पुढचा मुद्दा काय दिलाय की प्रत्येक भांड्याचे निर्मिती मूल्य. आता निर्मिती मूल्य म्हणजे काय? ते भांडी तयार करायला लागलेले पैसे. किती पैसे लागतात भांडी तयार करायला, म्हणजे एक भांडं तयार करायला किती रुपये लागतात, ते निर्मिती मूल्य. मग उदाहरणार्थ आता हा जो पेन आहे, हा पेन जर काय, एक पेन 10 रुपयाला जर विकला असेल, 10 रुपयाला जरी मला विकला तरी हा पेन तयार करायला किती रुपये लागलेले आहेत. पेन तयार करायला तसं 2-3 रुपयात झाला असेल पेन तयार, पण तो कंपनीतून माझ्यापर्यंत येईपर्यंत तो 10 रुपयाला विकला गेला. म्हणजे निर्मिती मूल्य म्हणजे ते तयार करायला लागणारा खर्च. आता एका भांड्याचं निर्मिती मूल्य जर आपण बघितलं, एका भांड्याचे निर्मिती मूल्य, ओके, निर्मिती मूल्य इथं काय सांगितलं की एका भांड्याचं जे निर्मिती मूल्य आहे ते किती आहे, की तयार केलेल्या भांड्यांच्या संख्येची. बरोबर का? एका भांड्याचे निर्मिती मूल्य तयार केलेल्या भांड्यांच्या संख्येची 10 पट. म्हणजे तयार केलेल्या भांड्यांच्या संख्येची 10 पट, म्हणजे जेवढी भांडी तयार केलीत, हे किती भांडी तयार करतात, एक्स भांडी तयार करतात. बरोबर आहे, एका दिवसामध्ये एक्स भांडी तयार करतात. मग याची 10 पट, ह्या एक्सची 10 पट, म्हणजे तयार केलेल्या भांड्यांच्या संख्येची 10 पट, म्हणजे एक्सची 10 पट अधिक 40 रुपये असतं. अधिक किती? 40 रुपये असते. म्हणजे एका भांड्याचं निर्मिती मूल्य, म्हणजे एक भांडं तयार करायला किती रुपये लागतात, तर 10x अधिक 40 रुपये एक भांडं तयार करायला लागतात. एवढी गोष्ट समजून घ्या. ओके, एका दिवसातील भांड्यांचे निर्मिती मूल्य 600 रुपये असेल. एका दिवसातील भांड्यांचे निर्मिती मूल्य म्हणजे एका दिवसात हे जे मिस्टर कासम जेवढी भांडी तयार करतात त्या सगळ्या भांड्यांचं निर्मिती मूल्य 600. म्हणजे 10 भांडी तयार करत असेल तर 10 भांड्यांचं निर्मिती मूल्य 600. 12 भांडी तयार करत असेल तर 12 भांड्यांचं निर्मिती मूल्य 600. म्हणजे एका दिवसात ते जितकी काही भांडी तयार करतात, म्हणजे जी एक्स एवढी भांडी तयार करतात ना एका दिवसात, मग या एक्स भांड्यांचं जे काही निर्मिती मूल्य आहे ते 600 रुपये आहे. मग इथं लिहा, एका दिवसातील भांड्यांचे निर्मिती मूल्य या ठिकाणी किती दिले बाबा, निर्मिती मूल्य
बरोबर किती निर्मिती मूल्य हे जरा व्यवस्थित लिहू. मूल्य बरोबर 600 रुपये. आता एक गोष्ट लक्षात घ्या बरं का, इथं एक समीकरण बनेल. आता हे जे निर्मिती मूल्य एका दिवसात भांड्यांचं निर्मिती मूल्य 600 हे कसं असणार आहे, एका भांड्याचं निर्मिती मूल्य गुणिले एकूण भांड्यांची संख्या म्हणजे 600 बरोबर का. एक भांडं तयार करायला किती रुपये लागतात ते गुणिले एकूण किती भांडी. आता समजा ह्या एका पेनाचं समजा माझ्याकडे जर का 10 पेन असतील तर एक पेन बनवायला जर 2 रुपये लागतात तर 10 पेन बनवायला किती रुपये लागतील, एक पेन बनवायला 2 रुपये लागतात तर 10 पेन बनवायला किती लागणार गुणिले 10 पेनांची संख्या म्हणजे एका पेनाला लागणार होणारा खर्च गुणिले एकूण पेन. मग तसंच या ठिकाणी आहे की एका दिवसातील भांड्यांचे निर्मिती मूल्य म्हणजे एकूण भांड्यांची संख्या किती बाबा आपल्याकडे आहे एक्स बरोबर, एकूण भांड्यांची संख्या किती एक्स गुणिले एका भांड्याचं निर्मिती मूल्य किती 10x अधिक 40 एका भांड्याचं निर्मिती मूल्य 10x अधिक 40 बरोबर किती 600 असं या ठिकाणी एक समीकरण आपल्याकडे तयार होणार आहे. लक्षात आलं, म्हणजे एका दिवसातील भांड्यांचं निर्मिती मूल्य 600 रुपये आहे म्हणजे समीकरण कसं होईल, एकूण भांड्यांची संख्या एक्स आहे आणि एका भांड्याचं निर्मिती मूल्य किती बाबा 10x अधिक 40 आहे, मग या दोघांचा गुणाकार आपल्याकडे येणार 600. मग आता इथं जे समीकरण तयार होईल ते सोडवा आणि मग ती भांड्यांची संख्या मिळेल, म्हणजे भांड्यांची संख्या एका दिवसात तयार होणाऱ्या भांड्यांची संख्या म्हणजे एक्सची किंमत जे मिळेल ते आपलं उत्तर. बघा आता या ठिकाणी एक्स गुणिले 10x 10x² अधिक एक्स गुणिले 40 40x 600 अधिक इकडं आले -600 बरोबर 0. सगळ्यांना जर मी 10 ने भाग लावला तर 10 ने भाग लावल्यावर काय होईल माझ्याकडं एक्स वर्ग अधिक 4 10 40 म्हणून 4x अधिक -600 जर मी भाग लावला तर इथं -60 आपल्याकडे येईल बरोबर 0. आता हे वर्ग समीकरण सोडवायचं आहे आणि सोडवून जे उत्तर येईल ते आपलं एकदम सोपा विषय. बघा या ठिकाणी बघा गुणाकार किती पाहिजे 60 पाहिजे, गुणाकार 60 पाहिजे. अशा संख्या कुठल्या बाबा बघा बऱ्याच आहेत, 30 दुने 60 60 एके 60 त्याच्यानंतर आपल्याकडे 15 चौक 60 12 पंचे 60 10 सक 60 अशा बऱ्याचशा संख्या या ठिकाणी आपल्याला मिळतात. आता याच्यातून आपल्याला एक जोडी सिलेक्ट करायची. आता याच्यातून कुठली जोडी करणार, 60च्या अगोदर वजाचं चिन्ह आहे म्हणजे वजाबाकी 4 पाहिजे. कोणाची वजाबाकी 4 येते 10 आणि 6ची, मग 10x आणि 6x ही जोडी आपल्याला मिळणार, हिची वजाबाकी 4 येते. दोघांना कुठली चिन्ह द्यायची, दोघांची वजाबाकी होणार आहे, वजाबाकी होणार म्हणजे भिन्न वेगवेगळी चिन्ह, एकाला अधिक एकाला वजा. मग मोठ्या संख्येला इथं अधिक आहे म्हणून मोठ्या संख्येला अधिक आणि लहान संख्येला वजा चिन्ह दिलं. मग इथं लिहा म्हणून एक्स वर्ग अधिक 4x च्या ऐवजी किती बाबा 10x वजा 6x लिहा आणि हे -60 आपल्या जागेवर बरोबर 0. आता इथे बघा दोन गोष्टी आहेत, हे दोघं जण हे दोघं जण, याच्यातून कॉमन काढू, काय कॉमन निघतं ते कॉमन काढू. या दोघांमध्ये जर आपण बघितलं तर एक्स कॉमन काढला, एक्स वर्गचा एक्स राहिला अधिक 10x मधला x बाहेर आला फक्त राहिले 10 -6x आणि 60 दोघांमधून कॉमन काय निघेल, जसं इथं xx दिसत होता तसं इथं xx नाही आहे पण 6 कॉमन निघेल कारण 6 आणि 60 दोघांना 6 ने भाग जातो, 6च्या पाड्यात येतात. 6 कॉमन काढला, 6x मधला 6 बाहेर आला फक्त x राहिला, वजाचं झालं अधिक कारण कंसाच्या बाहेर वजा आहे आणि 6 10 60 म्हणून 1 अधिक 10 राहिलं बरोबर 0. 1 अधिक 10 दोन वेळा आहे तर 1 अधिक 10 एकदा लिहू आणि दुसऱ्या कंसात 1 वजा 6 लिहा, 1 वजा 6 बरोबर 0. मग दोन उत्तर येतील, 1 अधिक 10 बरोबर 0 किंवा आपल्याकडे येईल 1 वजा 6 बरोबर 0. आता एक्स बरोबर अधिक 10 बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले -10 किंवा एक्स बरोबर -6 आहे बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले -6 म्हणजे एक्सची जी काही किंमत आहे ती आपण या ठिकाणी काय करू -6 घेऊ. एक्स इज नॉट इक्वल टू -10 बरोबर. आता एक्सची किंमत आल्यानंतर पुढे आपण जाऊयात, पुढे आपल्याला काय काढायचं आहे, काय प्रश्न विचारला आहे तो आपण या ठिकाणी नीट समजून घेऊयात. बघा एक्सची किंमत आल्यानंतर पुढे काय विषय आपल्याला की इथं सांगितलं की तर प्रत्येक भांड्याचे निर्मिती मूल्य, मग आता भांड्याचे निर्मिती मूल्य आपण पहिले काढू. दोन गोष्टी आहेत, एक आहे बाबा भांड्याचे निर्मिती मूल्य, प्रत्येक भांड्याचे निर्मिती मूल्य, निर्मिती मूल्य म्हणजे भांडं तयार करायला किती रुपये लागतात, एक भांडं तयार करायला प्रत्येक भांड्याचं निर्मिती मूल्य. आता इथं काय, एका भांड्याचं निर्मिती मूल्य किती 10x अधिक 40 आहे, मग या ठिकाणी लिहा 10x अधिक 40 10 गुणिले x ची किंमत किती 6 आहे, 10 गुणिले 6 अधिक 40 10x60 अधिक 40 60 अधिक 40 किती झाले बाबा आपल्याकडं 100 रुपये 60 अधिक 40 100 रुपये म्हणजे एका भांड्याचं निर्मिती मूल्य, एक भांडं तयार करायला 40 100 रुपये लागतात.
आणि एका दिवसात बनवलेल्या भांड्यांची संख्या. दुसरा प्रश्न काय बाबा, एका दिवसात बनवलेल्या भांड्यांची संख्या. ओके, आता ही संख्या काय बाबा, एक्स आहे. आपण मगाशी म्हटलं एका दिवसात बनवलेल्या भांड्यांची संख्या, बरोबर ना, भांड्यांची जी संख्या आहे, एका दिवसात बनवलेल्या भांड्यांची संख्या एक्स आहे, बरोबर एक्स आहे. आणि एक्सची किती बाबा किंमत आहे, सहा आहे. म्हणून सहा भांडी, एका दिवसात किती भांडी तयार होतात, की सहा भांडी तयार होतात. तर अशा प्रकारे हा प्रश्न आपल्याला सोडवता येईल. थोडासा किचकट वाटतो, प्रश्न मोठा वाटतो, पण टेन्शन घेऊ नका, प्रयत्न केला तर आपल्याला प्रत्येकाचं उत्तर येऊ शकतं. ठीक आहे, आता थोडंसं पुढे जाऊयात. पुढचा प्रश्न आपण या ठिकाणी बघून घेऊयात. सहा नंतर सातवा प्रश्न बघा, याचा स्क्रीनशॉट हवा असेल तर तुम्ही घेऊ शकता, मी बाजूला झालो आहे. ठीक आहे, येस, हां, पुढे बघा. आता पुढचा प्रश्न क्रमांक या ठिकाणी सातवा आपल्या स्क्रीनवरती आहे. हा बोटी बिटीचा प्रश्न आला की डोक्याला टेन्शन येतं, पण टेन्शन घ्यायचं नाही. बघा, एका नदीत बोटीने प्रवाहाच्या विरुद्ध 36 किलोमीटर जाऊन परत यायचे तुम्हाला. ओके, तर परत जाऊन यायला प्रत्येकाला 8 तास लागतात. बोटीचा संत पाण्यातील वेग जो आहे तो 12 किलोमीटर प्रति आवर आहे. तर नदीच्या प्रवाहाचा वेग काढा. आपल्याला काय करायचं, नदीच्या प्रवाहाचा वेग काढायचा आहे. मग इथं आपण काय करू, नदीच्या प्रवाहाचा वेग जो आहे तो आपण काय करू, एक्स किलोमीटर प्रति तास मानू. ठीक आहे, समजा आपल्याकडं नदीच्या प्रवाहाचा जो वेग आहे एक्स किलोमीटर प्रति तास. आता इथं सूत्र एक माहिती पाहिजे तुम्हाला, वेग बरोबर अंतर भागिले वेळ, हे सूत्र असतं आपल्याकडं. मग वेळ बरोबर काय होतं, वेळ बरोबर अंतर भागिले वेग, हे सूत्र या ठिकाणी आपल्याला वापरायचं आहे. जास्त करून वेळ बरोबर अंतर भागिले वेग किंवा दोघांपैकी कुठलं तरी वापरावं लागतं. तर नेमकं कुठलं वापरायचं ते तुम्हाला समजेल नंतर पुढे गेल्यानंतर. बघा, इथं विषय काय की नदीच्या प्रवाहाचा वेग जो आहे तो एक्स किलोमीटर प्रति तास आपण मानला आहे, तो एक्सची किंमत काढायची. आता नदीमध्ये काय होतं, बोटीने प्रवाहाच्या विरुद्ध 36 किलोमीटर जायचं आहे, प्रवाहाच्या विरुद्ध 36 किलोमीटर जाऊन परत यायचं आहे. म्हणजे एक अशी नदी आहे तुमची, बरोबर. या नदीमध्ये बाबा प्रतीक आहे, हे जे अंतर आहे ए पासून बी पर्यंतचे जे अंतर आहे ते किती किलोमीटर बाबा, 36 किलोमीटर आहे. ओके, इथून प्रतीक आहे, प्रतीकची बोट आहे, इथून त्याला पलीकडे जायचं आहे आणि पलीकडे जाऊन परत यायचं आहे, बरोबर. म्हणजे जाताना त्याला एक वेळ लागणार आहे आणि येताला एक वेगळा वेळ लागणार आहे. म्हणजे जाताना आणि येताना, आता आपण जर विचार केला तर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जाताना इथं काय दिलं बाबा, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने. ज्यावेळेस प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जातो, पाणी येतं आहे समोरून आणि हा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने चालला आहे. म्हणजे बोटीचा एक ठराविक वेग असतो, त्या वेगाला काय होणार, तो प्रवाह मागे ढकलणार. ओके, तो मागे ढकलणार आहे. म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जायला त्याला कमी वेळ लागेल आणि प्रवाहाच्या दिशेने परत रिटर्न यायला त्याला वेळ जास्त लागेल. तर त्या दोन्ही वेळांची जी बेरीज आहे ती 8 तास येणार आहे, त्याला 8 तास लागतात. तर बोटीचा संत पाण्यातील वेग जो आहे तो ताशी 12 किलोमीटर पर आवर आहे, बरं का. आता या ठिकाणी आपण काय लिहू, बोटीचा संत पाण्यातील वेग, या ठिकाणी लिहू बोटीचा संत पाण्यातील वेग दिलाय. बोटीचा संत पाण्यातील वेग जो आहे तो आपल्याला दिलेला आहे, वेग बरोबर 12 किलोमीटर प्रति तास. ठीक आहे, आता आपण काय करू, या ठिकाणी जो वेळ आहे तो वेळ जो आहे तो त्याला तो वेळ आपण या ठिकाणी काढू. पण वेळ काढण्याच्या अगोदर या बोटीला प्रवाहाच्या दिशेने आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जाण्यास कमी अधिक वेळ लागतो. बघा, या ठिकाणी आपण काय करू, प्रवाहाच्या दिशेने वेग, बोटीचा एक प्रवाहाच्या दिशेने वेग. बघा, बोटीचा प्रवाहाचा जो वेग आहे, या ठिकाणी बघा, नदीच्या प्रवाहाचा जो वेग एक्स किलोमीटर प्रति तास आहे आणि बोटीचा संत पाण्यातील वेग या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे 12 किलोमीटर प्रति तास. आता एक आपण लिहू, बोटीचा प्रवाहाच्या दिशेने वेग, प्रवाहाच्या दिशेने वेग, दिशेने वेग. ओके, बोटीचा प्रवाहाच्या दिशेने वेग आपल्याला काढायचा आहे आणि त्याचबरोबर बोटीचा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग, विरुद्ध दिशेने वेग, असे दोन वेग आपल्याला काढावे लागतील. दिशेने वेग, ओके, हे दोन्ही वेग आपल्याला या ठिकाणी काढायचे. आता बघा, प्रवाहाच्या दिशेने, आता समजा ज्या ठिकाणी तुमचं म्हणजे प्रवाहाच्या दिशेने, समजा तुमचा प्रवाह आहे A to B, असंच पाणी चाललेलं आहे,
आणि त्याच पाण्याच्या दिशेने तुमची बोट चाललेली आहे, म्हणजे जसं तुमचं पाणी चाललंय तशीच बोट चालले. मग तुमच्या बोटचा वेग समजा 10 किलोमीटर प्रति तास आहे आणि ह्या पाण्याचा वेग जो आहे तो 2 किलोमीटर प्रति तास आहे, बरोबर. पाण्याचा वेग म्हणजे प्रवाहाचा जो वेग आहे तो 2 किलोमीटर प्रति तास आहे आणि बोट तुमचे 10 किलोमीटर प्रति तासाने तुमची चालले. मग तुमच्या बोटीचा वेग 10 किलोमीटर प्रति तास आणि प्रवाह काय होणार आहे, त्या बोटीला अजून 2 किलोमीटर प्रति तासाने पुढे ढकलणार आहे. म्हणजे तुमच्या बोटीचा जो वेग आहे तो या ठिकाणी किती होणार, 10 अधिक 2 = 12. म्हणजे प्रवाहाच्या दिशेने वेग असेल तर प्रवाहाचा जो वेग आहे एक्स आणि संत पाण्यातील बोटीचा जो वेग आहे, बरं का, बोटीचा जो वेग आहे या दोघांची बेरीज होणार 1 अधिक 12 किलोमीटर प्रति तास. ओके, 12 किलोमीटर प्रति तास, ओके, या ठिकाणी हा असा वेग होणार. आणि दुसरी गोष्ट, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग. आता समजा समोरून समजा पाणी येतं आहे आणि बोट अशी चाललेली आहे, बोट चालले 10 किलोमीटरने आणि पाणी जे समोरून येतं आहे ते 2 किलोमीटरने मागं ढकलत आहे, मग 10 - 2 = 8 होणार. तसंच या ठिकाणी होणार आहे बोटीचा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग. मग जो बोटीचा जो वेग आहे आपला, बोटीचा वेग किती 12 आहे आणि वजा काय होणार, एक्स होणार. 12 - बोटीचा 12 आणि नदीचा प्रवाह, नदीचा जो काही प्रवाहाचा वेग आहे, नदीच्या प्रवाहाचा जो काही वेग आहे तो किती, एक्स आहे. मग 12 - एक्स किलोमीटर प्रति तास असं आपल्याकडे या ठिकाणी होईल. 12 - एक्स किलोमीटर प्रति तास, ठीक आहे. हा झाला तुमच्या बोटीचा प्रवाहाचा विरुद्ध दिशेने वेग. बघा काय, या 2-3 गोष्टीलाही महत्त्वाच्या आहेत, इथंच थोडासा प्रॉब्लेम होतो. पहिली गोष्ट काय केली, नदीच्या प्रवाहाचा वेग आपण 1 किलोमीटर प्रति तास मानला. त्याच्यानंतर बोटीचा संत पाण्यातील वेग जो आहे तो 12 किलोमीटर प्रति तास दिला आहे. मग बोटीच्या प्रवाहाच्या दिशेने वेग, प्रवाहाच्या दिशेने वेग म्हणजे दोघांची बेरीज, बोटीचा म्हणजे प्रवाहाचा वेग अधिक बोटीचा वेग, ओके, दोघांची बेरीज झाली. आणि बोटीचा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग काढत असताना बोटीचा जो वेग आहे 12 किलोमीटर प्रति तास त्याच्यातून वजा करायचा नदीच्या प्रवाहाचा वेग, ठीक आहे, झालं. आता गंमत अशी आहे मित्रांनो, आता इथं विषय असा आहे की वेळ विषय आहे, वेळेचा विषय. बघा या ठिकाणी आता आपला ए आहे आणि इथं बी आहे, हे अंतर आहे 36 किलोमीटर. आता होतं आहे काय या ठिकाणी, या ठिकाणी प्रतीकला इथून जायचं आहे आणि जाऊन परत यायचं आहे आणि दोन्ही वेळ जो आहे तो किती आहे, 8 तास आहे, दोघांचा मिळून वेळ 8 तास. मग आपण काय करू, प्रतीकला प्रवाहाच्या दिशेने जाण्यास लागणारा वेळ आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जाण्यास लागणारा वेळ, किंवा बाबा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जाण्यास लागणारा वेळ, मग इथं आपण काढू प्रतीकला, प्रतीकला प्रवाहाच्या हाच्या दिशेने, दिशेने किती किलोमीटर जायचं आहे त्याला बाबा, 36 किलोमीटर जाण्यास लागणारा वेळ, जाण्यास 36 किलोमीटर जाण्यास लागणारा वेळ, लागणारा वेळ, ओके, वेळ. वेळ बरोबर सूत्र काय होतं, वेळ बरोबर अंतर भागिले वेग. काय बाबा, अंतर भागिले वेग. किती किती जायचं आहे त्याला बाबा, अंतर किती आहे त्याचं, 36 किलोमीटर आहे. अंतर आहे भावाचं 36 किलोमीटर आणि भागिले वेग किती आहे त्याचा, वेग जो आहे प्रवाहाच्या दिशेने, प्रवाहाच्या दिशेने वेग 12 - x, 1 - 12 म्हणजे 12 - x तास एवढा त्याला वेळ लागणार आहे प्रवाहाच्या दिशेने त्याला जायला, जो लागणार आहे वेळ प्रवाहाच्या दिशेने त्याला जायला लागणारा वेळ आहे तो 36 - 12 - x तास, बरोबर ना. अंतर भागिले वेग, अंतर आहे 36 किलोमीटर आणि वेग किती आहे बाबा आपला, 12 - x आहे, ओके. हा झाला विषय. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा काय बाबा, प्रतीकला प्रवाहाच्या, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने, बरं का, विरुद्ध दिशेने, दिशेने जाण्यास लागणारा वेळ, ओके, जाण्यास लागणारा वेळ, ओके, वेळ बरोबर. म्हणजे आता प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेळ किती, अंतर भागिले वेग. अंतर किती, 36 किलोमीटर आणि वेग प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग किती, 12 - x तास, 12 - x तास. झालं बाबा, हे 2 मुद्दे जे आहेत ते आपल्या या ठिकाणी क्लिअर झाले. जो वेळ आहे आता दिलेल्या अटीनुसार, या ठिकाणी लिहू दिलेल्या अटीनुसार, दिलेल्या अटीनुसार, अटीनुसार जी काही अट दिले त्या अटीनुसार काय बाबा, त्याला जाऊन परत यायला 8 तास लागतात. म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जायचं आहे, जाऊन परत यायला 8 तास, म्हणजे या दोन्ही तासांची बेरीज किती असणार आहे, 8 असणार आहे. म्हणून या ठिकाणी लिहू 36 - 1 - 12 किंवा 12 - x, 36 - 12 - x अधिक
36 भागिले 12 वजा x = 8 तास. ठीक आहे, आता तिरकस गुणाकार करा. बघा या ठिकाणी 36 गुणिले 12 वजा x = 12 वजा x = 12 वजा x = 8. ओके, आता या ठिकाणी बघा या दोघांमधून 36 कॉमन काढू. मग 36 जर का या दोघांमधून कॉमन काढले मी, बरं का, समजा वर जर का 36 कॉमन काढले तर कंसामध्ये काय राहील, 12 वजा x = 12 अधिक x. ठीक आहे, आणि भागिले खाली काय होईल बघा, 12 अधिक x = 12 वजा x, म्हणजे ए वर्ग वजा बी वर्ग, ए अधिक बी ए वजा बी, सूत्र काय असतं, ए वर्ग वजा बी वर्ग, म्हणजे 12 चा वर्ग वजा x चा वर्ग, आणि बरोबर आपले 8. मग आता काय होईल बाबा, 36 आपल्या जागेवर जसेच्या तसे, आणि कंसामध्ये आपल्याकडे या ठिकाणी काय राहील, x गेला वजा x अधिक x गेला, आणि 12 आणि 12 24, 36 गुणिले 24, आणि भागिले खाली आपल्याकडे येईल 12 चा वर्ग 144 वजा x चा वर्ग जसाच्या तसा बरोबर आले 8. ठीक आहे, आपल्याला आता या ठिकाणी x ची किंमत काढायची. मग आपण एक काम करू, 36 गुणिले 24 = 8 गुणिले 144 वजा x चा वर्ग. ठीक आहे, 8 गुणिले इकडे आले भागिले 36 गुणिले 24 भागिले 8 = 144 वजा x चा वर्ग. आता 8 ने जर इथं भाग लावला, बघा 8 × 8 = 8, 8 × 3 = 24, मग किती आलं बाबा आपल्याकडं, 36 × 3 = 108 = 144 वजा x चा वर्ग. वजा एक्स चा वर्ग बरोबर चिन्हाच्या पलीकडे आला अधिक एक्स चा वर्ग, 144 आपल्या जागेवर, 108 अधिक आहे बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले वजा 108, मग एक्सचा वर्ग बरोबर 144 मधून 108 गेले 36 राहिले, x² = 36 x = 6 म्हणजे काय आलं बाबा, एक्स ची किंमत म्हणजे काय, नदीच्या प्रवाहाचा वेग, आपल्याला काय नदीच्या प्रवाहाचा वेग विचारला होता, म्हणून आपला नदीच्या प्रवाहाचा वेग किती आला, 6 किलोमीटर प्रति तास. मग या ठिकाणी लिहायचं x किलोमीटर प्रति तास, असं या ठिकाणी लिहायचं, नदीच्या प्रवाहाचा वेग 6 किलोमीटर प्रति तास आपल्याकडे असणार आहे. तर एकंदरीत अशा प्रकारे हा प्रश्न सोडवू शकतो. मला माहिती आहे थोडंसं समजून घ्यायला अवघड गेलं असेल किंवा कदाचित डोक्याच्या वरून पण गेलं असेल, परंतु रिपीट रिपीट जरा बघा, काही गोष्टी छोट्या छोट्या आहेत महत्त्वाच्या आहेत, पुन्हा पुन्हा हे गणित जरा बघा, रिपीट रिपीट बघा, नक्कीच तुमच्या लक्षात येईल. मी थोडा बाजूला होतो, याचा जर स्क्रीनशॉट तुम्हाला हवा असेल तर तुम्ही घेऊ शकता. यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूयात, प्रश्न क्रमांक 8 यस बघा, 8 जो प्रश्न आपल्याकडे आहे, पिंटूला एक काम करण्यासाठी बघा, या ठिकाणी हा थोडासा कामाचा जर प्रश्न आला, काम वेळ वेग वगैरे, तर बघा काय करायचं, पिंटूला एक काम करण्यासाठी निशूपेक्षा 6 दिवस अधिक लागतात, बरं का, पिंटूला काम करण्यासाठी निशूपेक्षा 6 दिवस अधिक लागतात. मग निशूला इथं एक काम करू, निशूला एक काम करण्यासाठी, एक काम करण्यासाठी लागणारा वेळ, समजा लागणारे दिवस, लागणारे दिवस. समजा निशूला जे दिवस लागतात, एक्स दिवस लागतात. ओके, आता कोण राहिला, पिंटू. मग पिंटूला ते काम करण्यासाठी, काम करण्यासाठी लागणारे दिवस, ओके, लागणारे दिवस, ओके, दिवस. बघा, पिंटूला एक काम करण्यासाठी निशूपेक्षा 6 दिवस लागतात, निशूला एक्स दिवस लागतात आणि त्याच्यापेक्षा 6 दिवस जास्त याला लागतात, म्हणून याला किती दिवस लागणार, x + 6. तर दोन गोष्टी या ठिकाणी लक्षात आल्या, की निशूला एक काम करण्यासाठी एक्स दिवस लागतात आणि पिंटूला ते काम करण्यासाठी x + 6 दिवस लागतात. ओके, आता या ठिकाणी लक्षात घ्या, इथं आपल्याला काय दिलंय, की दोघांनी मिळून ते काम पूर्ण केले तर ते काम पूर्ण करण्यासाठी 4 दिवस लागतात, दोघांनी मिळून जर हे काम केलं तर 4 दिवस लागतात, तर एकट्यानेच ते काम पूर्ण करण्यास किती दिवस लागतील, तर ते काम एकट्यानेच पूर्ण करण्यास किती दिवस लागतील. आता लक्षात घ्या, दोघांनी मिळून काम केल्यास ते काम पूर्ण करण्यासाठी 4 दिवस लागतात, इथं लिहा वाटलं असतं, दोघांनी ते काम एकत्र केल्यास लागणारे दिवस,
की तिला काम पूर्ण होण्यासाठी लागणारे दिवस, लागणारे दिवस, ठीक आहे, किती दिवस लागतील त्यांना बाबा, तेच काम जर दोघांनी पूर्ण केलं एकत्र मिळून तर ते 4 दिवसात पूर्ण होत आहे. मग आता इथं इक्वेशन कसं तयार करायचं मित्रांनो लक्षात घ्या, इथं कन्फ्युजन होते. ज्यावेळेस असं काम काळ दिवस, काम आणि दिवस याचा जर विषय आला तर सरळ व्यस्त संख्यांची बेरीज म्हणजे एक्स दिवस म्हणजे इथं काय करायचं, समीकरण बनवताना 1/x + 1/x + 6 आणि बरोबर 1/4 म्हणजे निशूला लागणारे दिवस, त्याच्यानंतर पिंटूला लागणारे दिवस आणि दोघांना मिळून लागणारे दिवस, या सगळ्यांची म्हणजे या दोघांचे जे दिवस आहेत या दोघांच्या दिवसांच्या व्यस्तांकांची बेरीज करायची, व्यस्तांकांची 1/ करून व्यस्तांकांची बेरीज करायची आणि बरोबर जे काही दिवस लागतात दोघांना मिळून काम करण्यासाठी त्याचा पण व्यस्त लिहायचा. ही एक ट्रिक आहे. आता इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन करून एक समीकरण तयार होईल. बघा 1 × 6 = 1 × 6 + 1 × 1 = x, x / x = 1 × 6 आपल्या जागेवर तिरकस गुणाकार केला ना, 1 × 6 = 1 × 6 × 1 × 1 × 1 × 6 × 1 × 6 × 1 केलं इथं आणि 1/4 आपल्या जागेवर. आता 1 × x किती एक्स झाले बाबा, 2x झाले बरोबर, अधिक 6 × x झालं 1² अधिक 1 × 6 झालं 6x आणि बरोबर 1/4 झालं. आता या ठिकाणी आपण काय करू बाबा, तिरकस गुणाकार करू. पहिला या दोघांचा करा, 1 × x² + 6x जसंच्या तसं आणि इकडं आलं 4 × 2x + 6 या दोघांचा गुणाकार. आता इथं आपल्याकडे 1² + 6x आपल्या जागेवर बरोबर, 4 × 2 = 8 म्हणून 8x, 4 × 6 = 24 आलं. सगळ्यांना एका बाजूला घ्या म्हणून 1² आपल्या जागेवर अधिक 6x आपल्या जागेवर 8x अधिक इकडाले +8x झाले अधिक 24 इकडाले +24 = 0. आता म्हणून 1² + (+) 8 × 6 = 2 मोठ्या संख्येचं चिन्ह (+2x + 24 = 0). आता हे वर्ग समीकरण जे आपल्याला मिळाले ते सोडवायचं आणि ते सोडवून जे उत्तर येईल ते आपलं, ओके, एक्सची किंमत काढायची आणि मग आपल्याला पुढं जायचं आहे. बघा कसं, या समीकरणाचा जर विचार केला तर गुणाकार किती पाहिजे, 24, शेवटी 24 आहेत. मग 24 अवयव पाडा, 24 अवयव बघा, या ठिकाणी 8 × 3 = 24, 12 × 2 = 24, 6 × 6 = 24, 24 × 1 = 24 असे अवयव पडतील. याच्यामधून आपल्याला एक जोडी सिलेक्ट करायची, कुठली जोडी सिलेक्ट करणार, 24 अगोदर वजाचं चिन्ह आहे म्हणजे वजाबाकी 2 पाहिजे. कोणाची वजाबाकी 2 येते, 6 × 4 = 2 म्हणून 6x + 4x आपण निवडणार. चला जोडी निवडली, आता याला चिन्ह द्यायचेत. चिन्ह कुठली द्यायची, जी चिन्ह यांना कुठली द्यायची, अपोजिट, विरुद्ध चिन्ह द्यायची, कारण दोघांची वजाबाकी होणार आहे म्हणून दोघांना विरुद्ध चिन्ह द्यायची. मग लक्षात ठेवायचं मोठ्या संख्येला कुठलं चिन्ह द्यायचं, जे चिन्ह इथं 2 अगोदर येते मोठ्या संख्येला. हे वजाचं चिन्ह मोठ्या संख्येला उरलं, अधिकचं चिन्ह लहान संख्येला. मग इथं लिहायचं 1² + 6x + 4x + 24 = 0. बघा 1² ह्या +2x ऐवजी +6x + 4x + 24 जसेच्या तसे. आता इथं बघा, हे दोघं जण आणि हे दोघे जण यांच्यातून काय कॉमन निघेल ते कॉमन आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे. बघा या दोघांमधून एक्स कॉमन निघेल, एक्स कॉमन दिसतोय, एक्सचा वर्गातला फक्त एक्स राहिला वजा, 6x मधून x बाहेर आला फक्त राहिले 6 झालं अधिक. या दोघांमधून काय कॉमन तसं दिसत नाही, पण 4 आणि 24 4 पाड्यात येतात म्हणून 4 कॉमन काढा, कंसात राहील 4x मधले 4 बाहेर फक्त राहिले एक्स वजा, 4 × 6 = 24 म्हणून 6 = 0. आता 2 उत्तर येतील बघा, एका कंसात 1 + 6 जे 2 × x + 6 आहेत ना, 2 × x + 6 × 6 त्याला एकदाच लिहा आणि पुढच्या कंसामध्ये 1 + 4 लिहा, 1 + 4 लिहा = 0. आता हे सगळं रफ करू आणि इथं पुढची प्रक्रिया जी आहे आपण या ठिकाणी इथं करूयात. बघा या ठिकाणी बघा, 1 + 6 = 0 येईल, 1 + 6 = 0 येईल किंवा 1 + 4 = 0, ओके, 1 + 4 = 0. आता 2 उत्तरं, 1 + 6 = 0 आहेत म्हणजे x = -6 पलीकडे गेले +6 किंवा x = -4 पलीकडे गेले +4. मग आता एक्सची जी काही किंमत आहे ती आपण वजामध्ये नाही घेणार कारण कोणाचंही वय वजामध्ये सांगता येत नाही म्हणून x = 6 घ्यायचं. x = 6 घेतलं तर आपल्याला काय विचारलं आहे, या दोघांची सॉरी वय नाही या ठिकाणी दिवस आहे, प्रत्येकाला किती दिवस आहे. आता जे काही दिवस आहे ते दिवस आपण कधीही वजामध्ये नाही घेत, ते नेहमी आपण धनमध्ये घेतो अधिकमध्ये घेतो. मग x = 6 मग निशूला किती दिवस लागतील, निशूला लागणारे दिवस मी इथं फक्त निशू लिहितो,
निशूला लागणारे दिवस एक्स आणि एक्स किती बाबा सहा म्हणून सहा दिवस. आणि दुसरा कोण आहे बाबा पिंटू. पिंटूला लागणारे दिवस, पिंटूला किती लागणार एक्स अधिक सहा दिवस. पिंटूला किती दिवस लागतात एक्स अधिक सहा दिवस. एक्सची किंमत किती बाबा सहा आहे. सहा अधिक सहा किती बाबा बारा दिवस. ओके, म्हणजे एकाला लागतील बारा दिवस, एकाला लागतील सहा दिवस. अशा प्रकारे आपल्याला हा जो प्रश्न आहे त्याच्याकडे बघता येईल. ठीक आहे, आता याचा स्क्रीनशॉट घ्या, म्हणजे याच्यानंतर आपल्याला नववं दहावं गणित बघता येईल. तर बघा, नऊ नंबरचा जो काही क्वेश्चन आहे तो बघा या ठिकाणी आपल्याकडे आहे. नऊ नंबरचा क्वेश्चन या ठिकाणी आपल्याला इथं काय दिलं आहे की 460 या संख्येला एका नैसर्गिक संख्येने भागल्यास भागाकार भाजकाच्या पाच पटीपेक्षा, बघा, पाच पटीपेक्षा सहाने अधिक येत असून बाकी एक येते तर भागाकार व भाजक काढा. आता विषय लय गंभीर आहे. बघा, 460 या संख्येला, बरं का, 460 ही जी संख्या आहे हिला काय करायचं, एका नैसर्गिक संख्येने भागायचं. मग याच्यामध्ये आपण एक काम करा, भाज्य जे आहे या ठिकाणी भाज्य, त्या भाज्य म्हणजे तुमचं 460, कारण 460 भाग लावायचा आहे. ओके, त्याच्यानंतर भाजक, भाजक म्हणजे कोणी भाग लावायचा आहे आपल्याला, एक्सने भाग लावणार आहे, तो झाला भाजक. आता याला जर भाग लावला तर आपल्याकडे भागाकार कुठं येतो, वर येतो. आपल्याला माहिती आहे भागाकार कुठं येणार, इथं वर येणार आहे. 460 या नैसर्गिक संख्येला एका नैसर्गिक संख्येने भाग लावले, भागलं म्हणजे या 460 एक्सने भाग लावलं, तर भागाकार जो आहे, बरं का, आपला जो भागाकार जो आपल्याला येतो, भागाकार किती येतो, भाजकाच्या, भाजक म्हणजे एक्स आहे, त्या एक्सच्या पाच पटीपेक्षा म्हणजे 5×x सहाने अधिक आहे, म्हणजे अधिक सहा आहे. बरोबर, भागाकार जो आहे तो भाजकाच्या पाच पटीपेक्षा, भाजकाची पाच पट म्हणजे 5x, त्याच्यापेक्षा सहाने अधिक आहे म्हणजे अधिक सहा, म्हणजे इथं काय येतो, 5x+6 येतो. आणि बाकी जे आहे ते किती येतं, 1 येतं. बाकी किती येतं आपल्याकडे, 1 येतं. बाकी बरोबर आपल्याकडं 1 येतं. तर आपल्याला काय सांगितलंय, भाजक व भागाकार आपल्याला काढायचं. काय करायचं, भाजक व भाजप नाही बरं का, भाजप कराल वगैरे गडबड कराल, भाजप भाजप वगैरे काय करू नका, भाजक करा. आता या ठिकाणी तर आपल्याला भागाकार काढायचा आहे आणि भाजक काढायचा, म्हणजे एक्स आणि ही किंमत 5x+6. आता एक सूत्र असतं आपल्याकडे, लक्षात घ्या, भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार, भागाकार अधिक बाकी. ओके, हे माहिती पाहिजे आपल्याला. हे जर माहिती नसेल तर मग काय हे गणित जमणारच नाही. आता भाज्य, भाज्य किती बाबा 460 बरोबर भागाकार, भाजक गुणिले भागाकार, भाजक एक्स आहे गुणिले भागाकार किती बाबा 5x+6 आहे आणि अधिक बाकी, बाकी किती एक्स आहे. आता इथं एक समीकरण बनल, ते सोडवायचं आहे. बघा, 460 आपल्या जाग्यावर, एक्स गुणिले 5x, 5x² अधिक एक्स गुणिले 6, 6x आणि अधिक 1 आपल्या जाग्यावर. बरोबर, आता एक काम करा, 460 अधिक आहे पलीकडे लिहा, 0 बरोबर 5x² + 6x + 1 460 अधिक आहे पलीकडे गेले, -460 झाले. मग आता काय करा, या ठिकाणी आपल्याकडे एक समीकरण असं तयार होईल, हे बाकी सगळं आपण रफ करू, की 5x² असं लिहा, 5x² + 6x बरं का, 5x² + 6x 1 - 460 एकातून 460 गेले, किती राहिले, 459 - 459 = 0. आता आपल्याला काय करायचं, याचे अवयव पाडून आपल्याला काय करायचं, एक एक्सची किंमत काढायचे. आता याचे अवयव पाडताना कसं, 459 * 5 हा गुणाकार करायचा, हा गुणाकार आला पाहिजे आणि त्याचबरोबर वजाबाकी 6 आली पाहिजे. बरोबर का, आता गुणाकार या दोघांचा गुणाकार जेवढा येईल तो आला पाहिजे आणि वजाबाकी 6 आली पाहिजे. आता हे अवयव शोधताना काही ट्रिक वापराव्या लागतील. आता पहिली गोष्ट काय करा, 460 कितीने भाग जाऊ शकतो, 3 समजा 3 भाग लावला, 3 किंवा 9 भाग लावला, 9/4, 5, 9 बघा, 9 × 5 = 45 हे आले 9 आणि 9 × 1 = 51 51 × 9 केलं की आपल्याला 459 येतात आणि गुणिले हे 5 करा. आता बघा, हे 51 आणि 9 × 5 = 45 बरं, 51 × 45 हा जो गुणाकार आहे आणि 459 × 5 यांचा गुणाकार सेम असणार आहे, म्हणजे हे दोन अवयव मिळले, 51 आणि 45 आणि 51 मधून 45 गेले की आपल्याला उत्तर 6 मिळतं. मग आपण या ठिकाणी काय करू, हे दोन आपण दोघांना घेऊ, 51x आणि 45x हे दोन अवयव मिळाले. आता यांना चिन्ह कुठली द्यायची, इथं वजा आहे म्हणजे वजाबाकी 6 झाली पाहिजे, वजाबाकी म्हणजे दोघांना चिन्ह द्यायची आहेत आपल्याला,
भिन्न चिन्ह, वजाबाकी होणारे म्हणजे वेगवेगळी चिन्ह द्यायची, एकाला अधिक एकाला वजा, मग मोठ्या संख्येला अधिकचं द्या लहान संख्येला वजा द्या. मग या ठिकाणी लिहा 5x² आणि हे पहिली काय करा, या दोघांमध्ये 51 लिहिण्यापेक्षा वजा 45 लिहा, कारण 51 लिहिलं तर 5 पाड्यात 51 येत नाही, 5 51 भाग जाणार नाही परंतु 45 जाऊ शकतो. म्हणून पहिले वजा 45 घेऊ, वजा 45x आणि नंतर अधिक 51x, वजा अधिक 6x ऐवजी वजा 45x अधिक 51x आणि वजा 459 बरोबर 0. बघा 51x इथं लिहायचं, 459. एक लक्षात घ्या, ह्या 51 459 भाग लावला की 45 उत्तर येतं, कारण 45 x 51 जर आपण केलं तर आपल्याकडे 459 उत्तर मिळतं, हे आपण इथं बघितलंय. ओके, त्यानंतर आणखी एक गोष्ट लक्षात घ्या, इथं 45 x 51 केलं की या दोघांचा जो गुणाकार येईल तेवढं या ठिकाणी उत्तर येतं, त्याच्यामुळे आपण 9 या ठिकाणी म्हणजे 459 जर का आपण 51 भाग लावला तर आपल्याकडे 9 उत्तर येईल. ओके, ॲक्च्युली 51 x 459 भाग लावला की आपल्याकडे 9 उत्तर येतं, कारण 51 x 9 केलं की आपल्याकडे 459 येतात, हे आपण मागेशी बघितलं. आता हे बाकीचं आपण रब करू, यांचं काय काम नाही. आता इथं कॉमन काढू बाबा, काय काय कुठं कुठं कॉमन निघतं ते बघा. या दोघांमधून काय निघतंय बघा, आणि या दोघांमधून काय निघतंय बघा. या दोघांमधून 5x कॉमन निघेल, 5x कॉमन निघाला, 5 बाहेर आला, x² राहिला वजा, 5 × 9 = 45 म्हणून 9. ओके, आणि अधिक या दोघांमधून 51 कॉमन काढा, हा x आपल्या जागेवर वजा, 51 × 9 केलं की 459 येते, म्हणजे x − 9 = 0. बघा, जे या कंसात येतं तेच या कंसात येतं, एवढं लक्षात ठेवायचं. x − 9 2 वेळा आहे, त्याला एकदाच लिहा, आणि 5x + 51 एकदा लिहा, बरोबर 0. आता दोन उत्तरं मिळतील, x − 9 = 0 मिळेल, किंवा 5x + 51 = 0 मिळेल. मग आता x − 9 बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले अधिक 9, आणि 5x = 51 पलीकडे गेले वजा 51. x = 51 आपल्या जागेवर 5 इकडे आले भागिले. आता आपल्याला काय सांगितलं की जे काही आपलं भाजक आहे ते नैसर्गिक संख्या आहे, म्हणजे x = 9 येणार ही नैसर्गिक संख्या आहे, ही नाही आहे, म्हणून x = −51/5 येईल. मग आता आपल्याला काय दोन गोष्टी काढायला सांगितल्यात, काय सांगितलं आहे, भागाकार आणि भाजक. तर आपल्याकडे भाजक किती आलं, भाजक आपल्याकडे x किंमत 9 आहे, म्हणजे तुमचं भाजक 9 येणार, आणि भागाकार किती येणार, 5 × x = 9 आहे, भागाकार 5x + 6 आहे, 5 × x = 9 + 6 9 × 5 = 45 + 6 किती येणार, 51. एवढं लक्षात घ्या की भाजक जे आहे ते 9 आणि भागाकार जो आहे तो आपल्याकडे 51 आला. तर अशा प्रकारे आपल्याला हा जो प्रश्न आहे तो सोडवता येऊ शकतो. ठीक आहे, आता यानंतर आपण पुढच्या शेवटच्या प्रश्नाकडे जाऊया. तत्पूर्वी याचा स्क्रीनशॉट वगैरे तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही घेऊ शकता. ओके, यस, तर या ठिकाणी बघा, शेवटचा जो प्रश्न आहे त्याच्याकडे आता आपण वळूयात. लास्ट क्वेश्चन, लास्ट अँड बेस्ट, ही एक ॲक्टिव्हिटी आहे या ठिकाणी आपल्याला दिसते. तर ही ॲक्टिव्हिटी आपण कम्प्लीट करण्याचा एक प्रयत्न करू. ठीक आहे, बघा इथं काय दिलं आहे आपल्याला, चौकोन ABCD समलंब चौकोन आहे, ही x − 4 आहे, इथं x − 2 आहे, उंची x − 4 आहे, इथं 1 आहे, आणि इथं 2x + 1 आहे. बघा, चौकोन ABCD समलंब चौकोन आहे आणि त्याच्यात AB समांतर CD आहे. मग चौकोन ABCDचं क्षेत्रफळ 1/2 × AB + CD, AB + CD म्हणजे समांतर बाजूंची बेरीज गुणिले उंची असतं. उंची काय बाबा, आपल्याकडे AM आहे, मग इथं AM लिहायचं. बरोबर, आता आपल्याला इथं क्षेत्रफळ जे आहे हे क्षेत्रफळ 33 दिलं आहे, म्हणून इथं 33 लिहिलं. 1/2 × AB किती 1 आहे म्हणून x, CD 2x + 1 आहे म्हणून 2x + 1, आणि AM किती x − 4 आहे, x − 4 येईल. आता यांचा गुणाकार या ठिकाणी आपल्याला करावा लागणार. बघा इथं 33 जस बघा, 2 इथं भागेले इकडे गेले गुणिले, 33 × 2 किती झाले पाहिजेत, 66 झाले पाहिजे. 2x आणि हा x 3x + 1, आणि इथं किती आले पाहिजे बाबा, तुमचे x − 4 आले पाहिजे. आता पुढे काय होईल बाबा, इथं एक समीकरण पूर्ण त्यांनी तयार केलं आहे, पूर्ण तयार केलं आहे बाबा, 3x² + काय आलं पाहिजे आणि = 0 वगैरे काय आलं पाहिजे. आता हे सगळं इथून पुढच्या काही स्टेप्स आपल्याला समजून घ्याव्या लागतील. बघा, हे 66 आपल्या जागेवर ठेवले तुम्ही, बरोबर. आता ह्या दोघांचा गुणाकार 3x + 1 x − 4 जर गुणलं तर पहिलं काय करा, 3x × x − 4 आणि नंतर −1 × x − 4. ठीक आहे, हे गुणाकार करून बघा काय येतंय, 66 = 3 × x, 3x × x 3x² −3 × 12x + 1 × 1 आणि 1 × −4 = 4 झाले. आता इथं पुढे काय राहील बाबा, 66 आपल्या जागेवर, 3x² आपल्या जागेवर, वजा अधिक वजा बाकी,
बारातून एक गेले 11, मोठ्या संख्येचं चिन्ह -11x आणि -4 आपल्या जागेवर. आता हे +66 इथं समजा मी शून्यच लिहितो, बरोबर, इथं समजा मी शून्य लिहितो आणि +66 पलीकडे गेले -66 झाले, बरोबर. मग आपल्याकडे इथं समीकरण काय झालं बाबा, 0 = 3x² - 11x आणि +66 + 4 किती झाले बाबा, 70, -70 करा. मग या ठिकाणी इथं काय पाहिजे, 3x² आहे आणि अधिक किती पाहिजे बाबा, या ठिकाणी 3x² आणि अधिक आपल्याकडे या ठिकाणी 11x वजामध्ये पाहिजे, ते अधिकमध्ये नाही पाहिजे आपल्याला. 3x² तर आपल्याकडे आहे बघा, या ठिकाणी x - 4 आहे. जरा एकदा पुस्तकात आपण चेक करू, तिथे x - 4 आहे का x - 4 आहे, म्हणजे कन्फ्युजन नको. कदाचित हा x - 4, 2x + 1, हा x - 4 आहे आणि 2x + 1 आहे आणि x - 2 आहे, बरोबर आहे, ठीक आहे. बघा या ठिकाणी इथं x - 2x + 1 या ठिकाणी आपल्याकडं हे जे x - 2 आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत त्याचा या ठिकाणी इथं काय उपयोग नाही केला दिसतोय. येस, बरोबर आहे. ॲक्च्युली इथं बघा, 3x² नंतर इथं आपले -11x आहेत ना, तर इथं -11x लिहा, काय प्रॉब्लेम नाही. आणि पलीकडे ते वजा तर आहे, -70. आता त्याच्यानंतर इथं बघा, त्यांनी अवयव पाडलेले आहेत. बघा, गुणाकार 70 * 21 = 210. आता या ठिकाणी आता हे मी रफ करतो, हे कसं आलं तुमच्या लक्षात आलेलं आहे, म्हणजे हे बॉक्समध्ये या किमती कशा आल्या ते फक्त समजण्यासाठी मी ते कॅल्क्युलेशन केलं. आता हे समीकरण सोडवलं आहे, 70 * 30 किती बाबा, या ठिकाणी 210, गुणाकार 210 पाहिजे होता, बरोबर, आणि वजा बाकी 11 पाहिजे होती. बघा, 21 * 10 = 210, मोठी संख्या 21 * 210 आणि वजा बाकी किती पाहिजे बाबा मला, 11 पाहिजे. 21 - 10 = 11. आता दोघांची वजा बाकी होणारे म्हणजे दोघांना वेगळी चिन्ह, मोठ्या संख्येला म्हणजे 21 कुठलं चिन्ह, इथं वजाचं आहे म्हणून मोठ्या संख्येला वजाचं चिन्ह आणि अधिकचं चिन्ह लहान संख्येला. म्हणजे इथं बघा, 3x + 10 दिलं आहे आणि इथं मग कंसामध्ये आपल्याकडे काय पाहिजे, या ठिकाणी बघा 3x + 10, इथेसुद्धा बघा या ठिकाणी इथेसुद्धा डायरेक्ट पुढची स्टेप दिलेली आहे आपल्याकडं, त्याच्यामुळे या ठिकाणी आधीच्या स्टेपमध्ये आपल्याकडे बघा -21x आणि -10x या दोन संख्या आपल्याला मिळाल्या होत्या. मग इथं काय आलं पाहिजे बाबा, 3x² पहिलं -21x, ओके, आणि नंतर आपल्याकडे किंवा पहिले त्यांनी काय घेतलं, -10x घे, ठीक आहे, -21x -10x आणि -70 = 0. आता हे दोघं जण आणि हे दोघं जण यांच्यामधून जर आपण विचार केला तर या दोघांमधून काय कॉमन निघेल बाबा, 3x आणि कंसामध्ये काय राहतील, x² - x आणि -3 * 7 = 21 म्हणून 7 राहतील. आणि अधिक या दोघांमधून 10 कॉमन काढले तर कंसामध्ये परत x - 7 राहतील, कारण 10 * 7 = 70. म्हणजे इथं कंसामध्ये x - 7 आणि या कंसामध्ये पण x - 7 राहिले पाहिजे, ठीक आहे. मग या ठिकाणी पुढं काय येईल आपल्याकडं, 3x + 10 आणि दुसऱ्या कंसामध्ये काय राहतील, x - 7 दोन वेळा आहे, तर x - 7 लिहायचं, बरोबर का, x - 7 लिहायचं = 0. मग आता दोन उत्तरं, 3x + 10 = 0 किंवा x - 7 = 0. आता x = -7 चिन्हाच्या पलीकडे गेले, -7 झाले, ठीक आहे. लांबी ऋण नसते म्हणून x = आपण 7 घेणार. मग आपल्याकडे ए बी किती बघा, आता ए बी किती येईल, ए बी 1 आहे म्हणजे ए बीची किंमत 7 येईल, ठीक आहे. त्याच्यानंतर सी डी किती येईल बाबा, सी डी कुठे गेला, हा जो सी डी आहे, सी डी किती बाबा, सी डी बरोबर आपल्याकडे 2x + 1 आहे, 2 * x ची किंमत किती आपल्याकडे आली, 7 आहे. 2x + 7 = 2 * 7 + 1, बरं ना, 2 * x म्हणजे 2 * x ची किंमत 7 आहे आणि अधिक हा 1, 7 * 2 = 14 + 1 = किती आलं, 15. म्हणजे इथं सी डी बरोबर तुम्हाला मिळणार 15. आता ए डी बरोबर बी सी, ए डी आणि बी सी 1 रुपये, मग ए डी बरोबर किती आले बाबा, ए डी बरोबर x - 2, एक्स ची किंमत 7 आहे, 7 - 2 किती झाले बाबा, 5 झाले. मग या ठिकाणी इथं लिहू शकतो आपण 5. तर अशा प्रकारे आपल्याला हा जो प्रश्न आहे तो सोडवता येऊ शकतो. थोडंसं किचकट वाटत असेल, जागा कमी असल्यामुळे जरा कॅल्क्युलेशन करायला गडबड झाली, पण ठीक आहे, एकंदरीत अशा प्रकारे आपण हा प्रश्न सोडवू शकतो, ठीक आहे. तर मित्रांनो, आज आपण सराव संच 2.6 जो आहे तो पूर्णपणे कंप्लीट केलेला आहे. 2.6 मधली उरलेली 5 गणितं आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितली. नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल मित्रांनो, व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा, नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. बाय मित्रांनो, धन्यवाद.